आत्तापर्यंत कॅमेऱ्याच्या या लेन्समध्ये एकटा दिसणारा मी आज सोबत कोणाला तरी घेऊन आलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी रौनक सर आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, साधारण 2020 पासून मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो आहे. मग पुणे युनिव्हर्सिटीच्या ज्या न्यूज आहेत, महत्त्वाच्या बातम्या आहेत, सर्क्युलर असो, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न करतो आहे. पण या सगळ्या गोष्टी सांगताना नेहमी मनात एक गोष्ट असायची की कोणती गोष्ट जी आम्ही सांगतो आहे ती कधीच फेक असायला नको. मग इतके सारे रिसोर्सेस आम्हालासुद्धा मिळणं खूप कठीण जायचं. अशा वेळेला बरेचसे असे विद्यार्थी होते जे खूप मनापासून आम्हाला मदत करायचे. आणि त्यातलाच एक विद्यार्थी जो खरंच अजूनसुद्धा इतक्या तळमळीने काम करतो आहे, त्याचं नाव आहे मिहिर चव्हाण. हाय मिहिर, कसा आहेस? नमस्कार सर, एकदम मजेत आहे आता. अच्छा, मिहिर बाबत मी सांगतो, मी त्याला 2-3 वेळा फोन केला होता आणि त्याला सांगितलं होतं की मिहिर यार, प्रत्येक वेळेला बाकीची लोकं जी आहेत किंवा पक्षातली लोकं जी आहेत त्यांची नावं पुढे येतात, पण तू इतके वर्ष झालं मनापासून काम करतो आहे सगळ्यांसाठी. पुणे विद्यापीठामध्ये साधारण 6-6.5 लाख विद्यार्थी आता परीक्षा देणार आहेत आणि त्यांना कदाचित माहिती आहे की नाही माहीत नाही, पण मिहिरनी जे काम केलं ते लोकांसमोर येणं गरजेचं होतं म्हणून मी त्याला मागे लागले होतो. त्याला अजूनसुद्धा कॅमेऱ्यासमोर यायला तो म्हणायचा की नको सर, मी कशाला, माझं कशाला तुम्ही नाव घेताय. पण मित्रांनो, आपल्याला खरंच कळलं पाहिजे आणि एक छोटासा थँक्यू त्याच्यासाठी नक्कीच झालं पाहिजे. मीनवाईल मिहिर, मला सांगशील का की हे जी ओव्हरऑल तुझी जर्नी आहे ही कधी आणि कशी सुरू झाली? ओके सर, कसं झालं होतं, जेव्हा लॉकडाऊन नुकताच संपत होतं आणि लॉकडाऊन संपता जेव्हा असं म्हणजे बातम्यांमध्ये कॉलेज आता सुरू होणार किंवा एक परीक्षा काही काळानंतर एका महिन्यात परीक्षा येणार, तर विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी असे प्रॉब्लेम येत होते. म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं नाही की कोणतरी एक असे साधारण ट्विट करायचे किंवा मेसेज टाकायचे की आम्हाला असा प्रॉब्लेम, आम्हाला म्हणजे जॉबच्या दृष्टीने प्रॉब्लेम, आम्हाला आर्थिक दृष्टीने प्रॉब्लेम येतो किंवा आम्हाला राहायचे प्रॉब्लेम येत आहेत, किंवा खरंच आमच्या घरात थोडी म्हणजे कोण पॉझिटिव्ह आहे किंवा खरंच म्हणजे मानसिक दडपण आहे घरात ना, तर आम्हाला आत्ता डायरेक्ट असं ऑफलाईनकडे 100% ऑफलाईनकडे वळणं आम्हाला खरंच शक्य नाही. तर असं लक्षात आलं की ह्यांच्यासाठी आपण कुठेतरी एक आवाज उठवला पाहिजे जेणेकरून जे विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, म्हणजे त्यांची शिकायची इच्छा त्यांची आहे पण काही अडचणींमुळे, घरगुती अडचणी असेल किंवा इतर काही असतील, त्यामुळे त्यांना असं म्हणजे वाटत होतं की कुठेतरी एक दुसरा ऑप्शन भेटावं, म्हणजे ऑफलाईन बरोबरच ऑनलाईन किंवा आपले जे प्रॉब्लेम आहेत त्यांचं सोल्युशन कुठेतरी भेटावं. ह्याने आम्ही हा साधारण तरी 15 ऑक्टोबर म्हणजे 15 ऑक्टोबरला आपलं शिक्षण मंत्री माननीय उदय सामंत साहेब त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की कॉलेज सुरू होतील. आम्ही लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून 18 ऑक्टोबरपासून आम्ही पहिलं त्यांना लेटर दिलं की विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, तुम्ही 100% ऑफलाईनकडे वळण्यापेक्षा थोडा त्यांना एक 50 म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन सध्या 2 ऑप्शन द्यावेत, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना एक तात्पुरता दिलासा भेटेल. हळूहळू पुढच्या सेमिस्टरला आम्ही ऑफलाईनकडे 100% वळू, पण तोपर्यंत गाडी आमची रुळावर येईपर्यंत कुठेतरी आम्हाला एक दुसरा ऑप्शन हा ऑनलाईनचा असला पाहिजे, असं यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न सुरू केले होते की विद्यार्थ्यांनी आम्हाला अप्रोच केलं नाही होतं. आणि त्यावेळी असं लक्षात येत होतं की परीक्षा काही महिन्यावर आल्या होत्या आणि परीक्षा येता येता विद्यापीठांचा अभ्यासक्रम असेल जो त्या पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला गेलेला होता, तर त्यावेळी काय झालं, विद्यार्थी सांगायची आम्हाला हे समजलं नाही, समजा ऑफलाईन परीक्षा झाली तर आमचे म्हणजे शैक्षणिक नुकसान पुढे होऊ शकतं, तर सध्याची परीक्षा आहे ती ऑनलाईन तुम्ही कंडक्ट करावी असं विद्यापीठात म्हणजे विद्यार्थ्यांच्या अशा मागण्या होत्या. तर आम्ही काय केलेलं, एक विद्यार्थ्यांनी एक संघटित करण्याचं काम केलेलं आधी सुरुवातीला, कारण त्याची गरज होती. विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत कोणीतरी ऐकून घेतल्या पाहिजेत बरोबर, पण त्यासाठी असं पाहिजे होतं की बऱ्यापैकी विद्यार्थी एकत्र आले पाहिजे होते. मग त्यासाठी आम्ही ग्रुप तयार केलेले सेपरेट की त्याच्या थ्रू ज्या विद्यार्थ्यांच्या खरंच अडचण आहे ते खरंच जॉईन झाले, त्यांनी आम्हाला त्यांचे पॉईंट ठेवले की आमच्या इथे बस समजा बसचा संप होता तर खरंच बसचा संप आहे, आम्ही पोहोचू शकत नाही. बरोबर, ठीक आहे. किंवा कोविडमध्ये मी समजा पुणे म्हणजे पुण्यात राहतो पण मी आहे लातूरचा, म्हणजे असं मुलं सांगत होती, तर आमचे जे हॉस्टेल नाही आहे ओके, मग राहण्याचं जे सोय करायची असेल तर आम्ही कसं करू, किंवा मेस असतील बऱ्यापैकी मेस त्यावेळी ओपन झाल्या नव्हत्या, नुकताच लॉकडाऊन उठला होता, तर मुलं सांगायचे की आमचा सर खायचा अडचण येऊ शकतात. तर ह्याच्यासाठी मी एक उदय सामंत सर यांना भेट घेतली, त्यांना लेटर लिहिलं, तर त्याप्रमाणे त्यांनी एक म्हणजे निर्णय घेतला की ज्या विंटर सेमिस्टरच्या एक्झाम आहेत त्याच्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचा विद्यापीठांनी आयोजन करताना दोन्ही पद्धतीने आयोजन करावं. ओके, हे करत असताना आम्ही मुंबई विद्यापीठासाठी प्रयत्न करत होतो, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी आम्ही पाठपुरावा करत होतो, पण त्याचबरोबर झालं कसं, मुंबई असेल किंवा इतर काही विद्यापीठ आहेत
त्यांनी ऑनलाईन परीक्षा जी विंटर एक्झाम होती ती ऑनलाईन परीक्षा त्यांनी डिक्लेअर केली नाही. पण पुणे युनिव्हर्सिटी कुठेतरी की आम्ही ऑफलाईन एक्झाम घेणार ह्यावर ठाम राहिली. तेव्हा आम्हाला म्हणजे मला असं पर्सनली कुठेतरी वाटलं की विद्यापीठात आपण अप्रोच करून बा विद्यार्थ्यांचे पुणे युनिव्हर्सिटीचा स्पेसिफिक विद्यार्थ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते कुलगुरू असतील किंवा जे परीक्षा मंडळ किंवा इतर कोण असतील त्यांच्या आपण समोर मांडले पाहिजे. बरोबर. मग ह्या दृष्टीने मी मेल केला की आणि त्या मेल किंवा कोण किंवा असेल ते करता करताच लक्षात आलं की कुठेतरी विद्यार्थी संघटना आहेत ज्या खरंच तळमळीने काम करत असतात. म्हणजे साधारणतः असेल युक्रांत असेल आपण नाव नक्कीच घेतलं पाहिजे कारण त्यांच्याशिवाय सर हे खरंच शक्य नव्हतं म्हणे. आणि युक्रांत असेल की हे कर त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना त्या म्हणजेच ओमकार दादा मेनके म्हणजे त्यांचं खरंच एक खूप मोलाचं सहकार्य लाभलं. मी सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल की त्यांनी आपल्यासाठी आंदोलन असेल किंवा दररोज विद्यापीठात जाऊन की विद्यार्थ्यांना सर हा अपडेट घेणं म्हणजे सर हा प्रॉब्लेम आला आहे. बरोबर. मी सर त्यावेळी म्हणजे लॉकडाऊन किंवा थोडे अडचण असल्यामुळे रत्नागिरीला होतो पण बरोबर कॉल थ्रू असेल ह्याच्यातून मी ओमकार दादांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो की दररोज ते जायचे विद्यापीठात म्हणजे खरंच जायचे की विद्यार्थ्यांना व्ही सी सरांना सांगायचे सर असा असा प्रॉब्लेम आहे असं असं शिकवलं नाही किंवा असं असं झालं आहे म्हणजे राहायचा प्रॉब्लेम येतो विद्यार्थ्यांना असं आहे किंवा ते ऍक्च्युअल प्रमाणे ते ओंकाराला जाऊन त्यांना तिथे सांगायचे. परत आपल्या बरोबर युवक क्रांती दलचे कमलाकर दादा असतील किंवा इतर कोणी असतील तर हे सांगता सांगता ह्यांना पाठवून म्हणजे कुठेतरी एक सपोर्ट देण्याची जी गरज होती त्यावेळी ती सुद्धा म्हणजे मी एक प्रकारे पोस्ट तयार करणं असेल किंवा विद्यार्थ्यांना संघटित करून म्हणजे खास पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करून त्यांना मेसेज टाकणं की आज बा असे असे विद्यार्थी संघटनेमध्ये गेले होते. मग तिथे काय घडलं ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं मध्येच कुठल्याही अफवा म्हणजे चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी आम्ही पहिलं विद्यार्थ्यांना संघटित केलं. आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणजे की सिनेट सदस्य आहेत म्हणजे ह्यात माहिती दिल्याने आम्हाला लक्षात आलं की सिनेट सदस्यांचा ह्यात खरंच खूप मोलाचा वाट असतो. तर त्यावेळी अभिषेक दादा बोके म्हणून सिनेट सदस्य आहेत तर त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू लक्षात घेऊन पहिल्यांदा त्यांनी समजून घेतलं की काय अडचण आहे आणि त्यांनी त्यांच्या सिनेट सदस्यांचे अधिकार आहेत त्या अधिकाराने त्यांनी कुलगुरूंजवळ शिफारस केलं नाही आणि त्यामुळे एक परीक्षेत तो आमची लढाई आहे त्याला एक खरंच एक वेगळा दृष्टिकोन भेटला की एका विद्यापीठातली स्वतः सिनेट सदस्याची आम्हाला सपोर्ट असणं. आणि त्यानंतर एक साधारण तरी लेटर दादांचं गेल्यानंतर की युनिव्हर्सिटीने ठीक आहे ह्यावर आम्ही विचार करू ह्या पद्धतीने सुरुवात झाली. पण ते करत असताना असं लक्षात येतं की तरी पण युनिव्हर्सिटी एक ऑफिशियल सर्क्युलर काढत नव्हते पण न्यूजपेपर असतील किंवा कातरणं म्हणजे ऑनलाईन न्यूज पोर्टल असेल त्यावर स्टेटमेंट यायची युनिव्हर्सिटीकडनं किंवा ऑफिशियल युनिव्हर्सिटी कोण असेल त्यांच्याकडनं की आत्ताच्या एक्झाम या ऑफलाईन होतील विंटरच्या. ओके. मग त्यावेळी असं व्हायचं की एवढं सगळं करूनही जर युनिव्हर्सिटी ऐकत नसेल तर त्यावर उपाय काय. तर एक आम्ही आंदोलनाचा मार्ग हा आम्ही स्वीकारलेला आपले ओमकार. एकच मिनिट मी फक्त थांबवतो मिहिरला. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो विंटर सेमिस्टरच्या ज्या तुमच्या एक्झाम्स होत्या त्या ऑलमोस्ट ऑफलाईन होणार होत्या. मग त्या ज्या एक्झाम्स आहेत त्या ऑनलाईन करण्यामागे मिहिरचा खूप मोठा हात आहे. आता थोडंसं अजून पुढे जर आपण आलो तर तुम्ही बघा आत्तासुद्धा बरेचसे असे विषय होते की कोर्टात काही आपण विद्यापीठाच्या एक समानतेसाठी सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या एक समान सगळीकडे व्हाव्या याच्यासाठी जितका सारा ड्राफ्ट बनवणं असो हे तुम्हाला बॅकग्राऊंडला जे पोस्टर्स दिसत आहेत पोस्टर बनवणं असो किंवा इंस्टाग्राम असो टेलिग्राम असो किंवा ट्विटरवरती ट्विट करणं असो. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतोय की तुम्ही टेलिग्रामवर जर तुम्ही पाहिलं तर ऑलमोस्ट 20,000 मुलं आहेत की जी आत्ता त्यांची युनिटी ठेवण्याचं काम जे आहे ते मिहिरनी केलेलं आहे. तर इतकी सगळी जी कामं आहेत ही सगळी बॅकग्राऊंडमध्ये तो एकदम शांतपणे करत होता. आणि हे सगळं करत असताना माननीय श्री उदय सामंत सर असो रोहित पवार साहेब असो देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा मंत्रालयात जाणं असो किंवा कुलगुरूंना नेहमी भेटणं असो महेश काकडे सरांसोबत बोलणं असो. आता तुम्हाला मी क्वेश्चन बँकबद्दलचं पण सांगतो की आपल्याला जी क्वेश्चन बँक आत्ता मिळतीये याच्या मागे सुद्धा खूप मोठा हात कल्पेश यादव सर आणि मिहिरचा आहे हे मी तुम्हाला हक्कानी सांगू शकतोय. आजसुद्धा आम्ही जाऊन युनिव्हर्सिटीमध्ये भेटून आलोय त्यांच्याशी बोलणंसुद्धा केलेलं आहे. ती क्वेश्चन बँक फक्त आणि फक्त आपल्या रेफरन्ससाठी आहे तर त्याला अनुसरून तुम्हाला अभ्यास करायचा ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हे सगळं सांगण्यासाठी तुम्हाला समजवून सांगण्यासाठी आज मी मिहिरला इथे तुमच्यासमोर आणले. मिहिर इतक्या सगळ्या लोकांना तू भेटला आहेस या सगळ्या प्रवासामध्ये तर काय म्हणशील इथून पुढच्या वाटचालीत तुला काय पुढे काय बनायचं आहे आणि पुढे काय तू विचार केलास. हे सर करत असताना एक मला आधी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा मी कुठल्याही राजकीय हेतूने हे केलं नाही. एक विद्यार्थ्यांचा प्रश्न हा सुटला पाहिजे किंवा मला पर्सनली ज्या अडचणी येत होत्या
ते माझ्याबरोबर बाकीच्या युनिव्हर्सिटीच्या 10 विद्यार्थ्यांना त्याच उरलेल्या 6 लाख विद्यार्थ्यांना ह्या 100% येत असणार. कारण तेच प्रॉब्लेम सेम रिपीट होत होते. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न केले करण्या म्हणजे करत होतो आणि करत राहणार आहे की त्याच्यासाठी की कुठलंही असं सेपरेट राजकीय भूमिका नव्हती. माझ्या बरोबर जे म्हणजे मी आता मगासपासून जे संघटनेचे नाव घेतले त्यांनी सुद्धा आपल्या पक्षाच्या पलीकडे जाऊन मला मदत केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही नाव घेतलं कल्पेश यादव सरांचं, आपल्याला माहिती आहे युवा सेना सहराज्य सचिव आहेत, पण त्यांनी आम्हाला एक कायद्याचा मार्ग असतो योग्य जो काही कायद्याचा मार्ग आहे त्या मार्गाने कसं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करून आपल्याकडे रिझल्ट घेता येईल यासाठी सरांचं खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य लाभलं की आपण प्रयत्न करत होतो पण ठीक आहे कुठे रिझल्ट येत नव्हता असेल तर सरकार सुद्धा त्यावरती पॉझिटिव्ह नव्हतं. तर सरांचं म्हणणं होतं की आपण कायद्याच्या मार्गाने जाऊन सरकारकडे डिसिजन करून घेऊ शकतो पण ठीक आहे आपण असं नसतं की आपण म्हटलं आणि निर्णय येतो. खरंच मुलांचा एक सर गैरसमज असा होतो की आम्ही आज समजा सकाळी गेलो कुठल्याही संघटनेबरोबर किंवा लेटर देऊन आलो सरांकडे की संध्याकाळपर्यंत रिझल्ट येईल हे असं कधी होत नाही. त्याच्यासाठी एक 5-6 वेळा पाठपुरावा करावा लागतो, त्याच्यासाठी थोडं विद्यार्थ्यांनी प्रेशर आणावं लागतं, मग त्याचेही एक डॉक्युमेंट असतात की असं तुम्हाला का तुमचं आता विषय असेल की ठीक फीचा विषय असेल किंवा फी कपात असेल तर ती नाही झाली तर त्याचा एक आपल्याला प्रूफ द्यावा लागतो किंवा अशा गोष्टी त्या वारंवार युनिव्हर्सिटीत जाऊन आपल्याला कराव्या लागतात. तर ते केल्यानंतर कुठेतरी एक सकारात्मक त्यांच्याकडनं एक नुसता रिप्लाय येतो. पण असं होत नाही की आम्ही सकाळी गेलो आणि संध्याकाळी रिझल्ट आला असं तर नक्कीच. पण मुलांचा एक तर गैरसमज झालेला असतो की हे गेले म्हणजे हे झालंय. बरोबर आहे मित्रांनो, एक फक्त छोटीशी माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही ना बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं होतं की आपण पडद्यामागच्या कुठल्याच कलाकाराला कधीच लक्षात ठेवत नाही, तर तुमचा पूर्ण प्रवास, तुमचा 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असो किंवा 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असो, या ग्रॅज्युएशनमध्ये मिहीरने आपल्याला खूप मदत केली आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि मिहीर, तू शेवटच्या वर्षाला आहेस, इंजिनिअरिंगला आहेस, आणि इथून पुढच्या तुझी जी पण तुझी वाटचाल असेल त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुला मनापासून आभार आणि मनापासून तुला शुभेच्छा आहेत. मित्रांनो, जे जे काही अपडेट्स येत असतील ते अपडेट्स आता पुढच्या वेळेसपासून परत लेन्सवरती मीच असणार आहे, ते तुम्हाला अपडेट नक्की देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.